पेण महावितरण कार्यालयासमोर वीज कंत्राटी कामगारांचं थकीत वेतनासाठी कामबंद आंदोलन. उन्हात उभ्या राहिलेल्या कामगारांना 2 तासानंतर दिलं आश्वासन. पेण महावितरण कार्यालयासमोर जानेवारी महिन्याचं वेतन अद्यापपर्यंत न मिळाल्यानं पेण येथील वीज कंत्राटी कामगारांनी कंत्राटी कामगार अध्यक्ष शैलेश पाटील यांच्यासह सर्व कंत्राटी कामगारांनी थकीत वेतन त्वरित मिळण्यासाठी कामबंद आंदोलन शांततेच्या मार्गाने केलं. वीज कंत्राटी कामगारांना महावितरण अभियंता यांनी जानेवारी महिन्याचे थकीत वेतन मंगळवार दिनांक 23 रोजी होणार असल्याचं आश्वासन दिलं. परंतु वेतन मिळालं नसल्यानं आज गुरुवार दिनांक 25 रोजी वीज कंत्राटी कामगार यांनी पेण महावितरण कार्यालयासमोर उन्हात उभं राहून वेतन मिळण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं. यावेळी 2 तासानंतर महावितरण कार्यकारी अभियंतापर्यंत वेतन दिलं जाईल असं मध्यस्थी करत आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. TV7 मराठीसाठी किरण बांधणकर, पेण, रायगड. कोणाला सांगायचं सांग आणि माणसं पण उत्तर साहेब देत नाही. तुम्ही नका बोल, तुम्ही नका. त्या पद्धतीने मी मला चालत नाही. ठीक आहे, मी हा आता महिना पाहतो, नाही झालं तर मी पुढच्या महिन्यापर्यंत त्या पेमेंटची वाट नाही पाहणार. तुमचं जर नाही ते शेड्यूल बसत असेल तर सोडून चालले जा बाबा, मला काही गरज नाही. आज सर्कल ऑफिसला सगळे जमलेलो आहोत. याचं कारण असं आहे की आम्ही गेले 15 दिवस आमच्या जानेवारी आणि फेब्रुवारी पेमेंटच्या संदर्भात आम्ही वारंवार यांना निवेदन करतोय, त्यांच्या भेटी घेतोय. त्यांनी आम्हाला असं सांगतात की 2 दिवसात पगार होईल, 3 दिवसात पगार होईल, परवा होईल, एजन्सीचं नाव बदललंय. आता एजन्सीचं नाव हे काय 15 तारखेनंतरच कधी बदलतं का? आणि कामगार कायदा सांगतो की 7 तारखेपर्यंत पेमेंट झाला पाहिजे. 7 तारखेनंतर होणाऱ्या प्रत्येक दिवसाचं पर लेबरवरती 10 रुपये कट झाले पाहिजे. तसंही झालेलं नाही आहे. आणि आज 25 तारीख आलेली आहे तरी आम्हाला कोणत्याही प्रकारचं पेमेंट झालेलं नाही. त्यांनी आम्हाला फक्त बोलून गाजर दाखवलेला आहे. आज आम्ही यांच्या MSP च्या विरोधात कामबंद आंदोलन करत आहोत.